पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या संकल्पनेतून आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये आज नियमितपणे शनिवारी घेण्यात येणाऱ्या तक्रार निवारण दिनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. समाधानाची बाब की या तक्रार निवारण दिनात एसडीपीओ जुन्नर विभागाच्या श्रीमती दीपाली खन्ना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 10 ते 15:30 वाजेच्या दरम्यान सदरचा तक्रार निवारणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये 2 अदखलपात्र तक्रारी, 4 स्थानिक अर्ज, 1 मानव मिसिंग, 1 पासपोर्ट, 4 चारित्र्य पडताळणीचे अर्ज निकाली काढण्यात आले. तसेच यामधील 2 दखलपात्र तक्रारींबाबत तक्रारदार यांना त्यांच्या तक्रारींबाबत करण्यात आलेल्या तपासाची माहिती देण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केलेले आहे. तसेच आजच्या तक्रार निवारण दिनाचे 2 विशेष बाबी आहेत. त्यामध्ये गोळेगाव येथील अर्जदार श्रीयुक्त समीर बिडवई व गैर अर्जदार गणेश भागूजी पादरे यांच्यात घराचे ताब्याबाबत बरेच महिन्यांपासून मान्य न्यायालय, महसूल विभाग व पोलीस ठाणे स्तरावर तक्रारी अर्ज देण्यात आलेले असून त्याबाबत काही तोडगा निघत नव्हता. आजच्या तक्रार निवारण दिनात पोलीस पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य यांना बोलावून त्यांची सर्व माहिती घेण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूकडून सामोपचाराने सदरचे प्रकरण मिटविण्याचा तोडगा काढण्यात आलेला आहे. यामुळे त्यांचे वाद यापुढे संपुष्टात आलेले असून त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित होणार असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केलेले आहे. तसेच दुसरी तक्रार राजेश सुधाकर, विश्वासराव राहणार तेजेवाडी व गैर अर्जदार खंडू किसन वायकर राहणार तेजेवाडी यांच्यामध्ये शेत जमिनीच्या वहिवाटीबद्दल वाद असून त्यांचेही वाद माननीय न्यायालय, महसूल विभाग यांच्याकडे प्रलंबित असून त्यांचे वारंवार जमिनीच्या ताब्यावरून वाद होते. त्याकरिता महसूल विभागाचे अधिकाऱ्यांना आज तक्रार निवारण दिनाच्या समयी बोलावून अर्जदार व गैर अर्जदार यांना त्यांचे तक्रारीबाबतची सद्यस्थिती सांगण्यात आली. त्यामुळे अर्जदार व गैरअर्जदार यांनी दोघात सन्माननीय तोडगा काढून त्या ठिकाणी महसूल विभागाचे आदेशानंतरच जावे असे ठरलेले आहे. या 2 महत्वाच्या प्रकरणात यापुढे वाद होणार नसल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केलेले आहे. तरी मी जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की दर शनिवारी सकाळी 10:30 आपण दाखल केलेल्या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली याबाबतची माहिती देण्यात येत असल्याने सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व आपल्याकडील तक्रारी या ठिकाणी घेऊन येऊन त्याबाबत वाद होणार नाही यासाठी या तक्रार निवारण दिनाचा उपयोग करून घ्यावा हे मी आता परत एकदा आवाहन करत आहे. जय हिंद. न्यूज रिपोर्टर विजय लोखंडे, शिवनेर प्राइम, जुन्नर. शिवनेर प्राइम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीचे बटन टिक करा, लाइक करा आणि शेअर करा.